येवल्यात ऑइल व रबर स्पेअर पार्ट गोडाऊनला मोठी आग। गोडाऊनमधील सर्व वस्तूंची राख रांगोळी, 40 लाखांचं नुकसान। येवला मनमाड रोडवरील सिद्धार्थ लॉन्स शेजारील पटणी कॉम्प्लेक्स या ठिकाणी दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी 7 सुमारास नागरे ऑटोमोबाईल्सच्या यांच्या स्टोअर स्पेअर पार्ट्स गोडाऊनला अचानक मोठी आग लागली। गोडाऊनमध्ये ऑइल व रबर स्पेअर पार्ट्स असल्यामुळे मोठ्या स्वरूपात जाळ झाला। यामध्ये 35 ते 40 लाखांचं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती शेजारील परिसरातील नागरिकांनी दिली आहे। तातडीनं नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला कळवून अग्निशमन यंत्रणा तातडीनं दाखल झाली। ती आग विझवण्यात आली, त्यामुळे आजूबाजूचे नुकसान टाळण्यात मदत झाली आहे। गाड्यांची गरज आहे। येवले शहराचे वाढती लोकसंख्या बघता अग्निशमन दलात अजून 2 गाड्यांची आवश्यकता असल्यानं नवीन 2 गाड्या नगरपालिकेनं खरेदी करणं गरजेचं आहे। यामध्ये अग्निशमन दलाचे तुषार लोणारी, बद्री उमरवाल, अंबादास लवांडे, हर्षद संसारे आदींनी आग नियंत्रणात आणली आहे। स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला। आज संध्याकाळी 7 वाजता येवला शहर पोलीस स्टेशनचे हवालदार चंद्रकांत निर्मळदादा यांचा दूरध्वनी आला। हॉटेल सहारासमोर स्पेअर पार्टच्या दुकानाला मोठी आग लागली आहे। त्यांचा निरोप येताच तात्काळ अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि माझे सहकारी बद्री उमरवाल, अंबादास लावणे, हर्षद संसारे, प्रमोद शिंदे यांच्या मदतीने आम्ही आगीवर तुटून पडलो आणि 10 ते 15 मिनिटात संपूर्ण आग विझवली आणि इतरही बाजूच्या संबंधित मालमत्तेचं होणारं नुकसान